एक किस्सा असा सांगितला जातो की पुण्यामध्ये एक परदेशी नागरिक पत्रकार आला आणि सावरकरांना एकदा भेटला. म्हणाला, या गावाविषयी खूप ऐकून आहे की एकाहून एक थोर माणसं इथे राहतात. तर म्हणाला, पुण्यातल्या थोर आणि कर्तृत्ववान व्यक्तींची मला यादी, एन्सायक्लोपीडिया यादी तयार करायची आहे, तर तुम्ही मला जरा मार्गदर्शन कराल का की ही यादी कशी करू. सावरकर म्हणाले, सोपं काम आहे, पुण्याची मतदार यादी घ्या. या किस्स्यातली गंमत तर सोडा, दुसरा तर ऍक्च्युअली हा सांगितला जातो खरोखरच की एका भाषणात सावरकर म्हणाले की मी तुम्हाला अख्ख्या भारताचं मंत्रिमंडळ नुसत्या सदाशिवपेठेत तयार करून दाखवतो. प्रत्येक घर ही एक संस्था आहे, शेजारी शेजारी प्रत्येक जण झपाटल्यासारखा, वेळ लागल्यासारखा. आणि खरं म्हणाल तर बऱ्याच प्रमाणात ते पुण्याचं वैभव आजही टिकून आहे. तर आपण शेजारी संत ज्ञानेश्वर, पलीकडे तुकोबाराय, इथे शिवाजी महाराजांचं वास्तव्य आणि स्वातंत्र्य चळवळीचं तर अफाट प्रचंड मोठी परंपरा तर आहेच आहे. सावरकरांची आपल्या आसपास आठवण व्हावी अशा घटना तर दिवस रात्र घडतातच आहेत. पण काही दिवसांपूर्वी मराठीतले सुप्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकर जेव्हा म्हणाले की मला हातात पिस्तूल हवी आहे, त्यांनी गोळ्या कोणाला घालायच्या त्याची यादी थोडीशी वेगळी सांगितली, पण म्हणाले मला हातात पिस्तूल हवी आहे, तेव्हा सुद्धा खरं म्हणाल तर सावरकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरनं बोलताना सावरकर म्हणाले होते की लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या. आता सावरकरांचं खरोखरच विजय तेंडुलकर ऐकतात असं त्यांना सांगितलं तर ते ह्या वाक्यात बदल करतील बहुधा. मी चुकूनही विजय तेंडुलकरांच्या इतक्या महान साहित्यिकाबद्दल कुत्सितपणाने बोलण्याकरता हे वाक्य म्हणत नाहीये. विजय तेंडुलकर महान साहित्यिक आहेत आणि आपण गेले 4-5 दिवस हेच पाहतो आहोत की विविध विषयांवर वेगळी मतं असतात, याचा अर्थ माणसं लगेच शत्रू नसतात. मला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव उच्चारलं तरी समोर एक धडाडून पेटलेला यज्ञ दिसतो. तो नुसता यज्ञ नाही दिसत तर ऋग्वेदामध्ये एका सूक्तामध्ये जो मंत्र म्हणलाय विश्वाच्या निर्मितीबद्दलचा आहे. खरं म्हणजे आपण तो मंत्र रोजची पूजा आरती झाली की घरामध्ये किंवा गणेशोत्सवामध्ये सुद्धा आपण तो मंत्र म्हणतो. ती ओळ आहे, ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवाः. म्हणजे हे विश्व कसं निर्माण झालं, तर ईश्वराने स्वतः यज्ञ आखला आणि त्या यज्ञामध्ये स्वतःचीच समिधा अर्पण करून हे विश्व निर्माण केलं. पेटवलेला यज्ञ ही तूच आणि त्यामध्ये स्वतः जाणीवपूर्वक अर्पण केलेली समिधा म्हणजे ही त्याचंच आयुष्य, अशी धडाडून पेटलेलं एक यज्ञ म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आयुष्य. मला हे नाव उच्चारल्यानंतर डोळ्यासमोर जो यज्ञ दिसणं चालू होत त्याच्या ज्वाळा अंगावर येतात आणि त्याची धग जाणवे जाणवे पर्यंत मला जाणवतं की त्या यज्ञाच्या भोवती फेर धरून आचकट विचकट बोलत आणि पचापचा थुंकत फिरणारी सुद्धा माणसं आहेत त्याच्या भोवती. ऋचा म्हणणारे ऋषी किती आणि स्वातंत्र्यवीरांच्या आयुष्याचा खरंच अभ्यास करून सत्य काय, ते आजच्या काळाला लागू काय, एका समर्थ भारताचं राष्ट्राचं स्वप्न आणि त्याच्यावर हे पेटलेला एक यज्ञ काय, हे लक्षात न घेता जे सावरकरांच्या बद्दल अद्वा तद्वा अनर्गल आजही बोलण्याचं चालू राहत. वयाच्या 15व्या वर्षी एकदा प्रतिज्ञा घेतली आयुष्य समर्पण करण्याची आणि पुढे 79 वर्ष न थकता न थांबता किती चढ उतार आहे, किती उपेक्षा आहे, किती तुच्छता आहे. ज्या समाजाच्या भल्या करता ते बोलत होते त्यांनीच अनेक वेळा दारात उभं केलं. ज्या स्वातंत्र्याच्या स्वप्नाकरता यज्ञ पेटवला ते स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिलं काय घडलं तर अटक. अंदमानचं राष्ट्रीय स्मारक करा हे नव्या भारताच्या सरकारला 22 वर्ष सांगावं लागलं आणि अंदमानचं राष्ट्रीय स्मारक अखेर झालं 1969 मध्ये. हेची फळ काय ममता पाल.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचं संसदेमध्ये तस्वीरीचं अनावरण झालं तर अनेक जे वैचारिक दृष्ट्या विरोधक म्हणणारे त्यांचा अभ्यास नाहीये बरं का, त्यांना माहिती नाहीये सावरकरांनी खरंच काय मांडलं काय बोलले ते। त्यांनी जाऊन राष्ट्रपतींची भेट घेतली, म्हणाले तुमच्या हस्ते अनावरण नको, भारताच्या सुदैवानी भारताचे राष्ट्रपती आहेत डॉक्टर अब्दुल कलाम। भारत समर्थ राष्ट्र होणे ते शस्त्रास्त्रांनी समर्थ होणे आणि आमच्याकडे आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्र पाहिजे, त्याकरता जे क्रायोजेनिक फ्युएल आणि इंजिन लागतं तो आपला करार होता रशियाशी, पण सोव्हिएत साम्राज्य कोसळलं, अमेरिकेने रशियावर दबाव आणला की भारताला हे क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी देऊ नका, भारतीय शास्त्रज्ञ म्हणले तुम्ही गेले उडत, आम्ही आमच्या हिमतीवर तयार करतो। ते ज्यांच्या नेतृत्वाखाली झालं ते सध्या भारताचे राष्ट्रपती आहेत, हे भारताचं भाग्य म्हटलं पाहिजे, पण शस्त्रास्त्रांनी सुद्धा भारत समर्थ राष्ट्र असला पाहिजे। आपल्यापाशी शस्त्रांनी बलवान असणे याचा अर्थ आपण क्रूर आक्रमक रक्ताळलेलं राष्ट्र बनतो असा नाही, उलट इतिहासापासून धडा घ्यायचा असेल शाण व्हायचा असेल तर दुबळे राहू नका, नाहीतर निदान 1000 वर्ष सतत आलेल्या शत्रू समोर वाकावं झुकावं तुळवून जावं लागलं, शाणे झालो पाहिजे। अणुबॉम्बच्या निर्मितीपासून ते शस्त्रास्त्रामध्ये भारताचं सैन्य टॉप 2 किंवा 3 सैन्यांच्या मध्ये गणलं जाणं याच्यात ज्यांचा वाटा आहे ते डॉक्टर अब्दुल कलाम राष्ट्रपती आहेत। भाग्य म्हणलं पाहिजे की संसदेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तस्वीरीचं अनावरण करायला त्यांनी नकार दिला नाही, इतर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला। अंदमान, अरे आता सुद्धा अंदमानच्या दारात नुसतं उभं राहायचं झालं तरी थरारून जायला होत, आता राष्ट्रीय स्मारक आहे, प्रदर्शन मांडावं तसं आता मांडलेलं आहे, तुम्ही दरवाजातून आत शिरलात की त्या प्राचीन काळापासून असलेला तिथे वृक्ष आहे, लाईट अँड साऊंड शो करता असलेल्या खुर्च्या आहेत, माणसांना ज्या तिकाटण्याला बांधून चापकाने फोडून काढायचे ते तिथं ठेवलंय समोर, मग असलेल्या पिंजऱ्याच्या आतमध्ये जाळी जाळीच्या एका मोठ्या हॉल सारख्या खोलीमध्ये कोलू आहे, वधस्तंभ आहे, त्या वधस्तंभाला लागून उजव्या हाताला दुसऱ्या मजल्यावर सावरकरांना एकांतवासातला जास्तीत जास्त एकांतवास वाट्याला आला पाहिजे याकरता असलेली कोठडी संपूर्ण कोपऱ्यात आहे। आज राष्ट्रीय स्मारक म्हणूनही पाहताना थरारून जायला होतं की ही कुठल्या एका दुष्ट क्रूर सिंहाची गुहा आहे, इथे आज जाणाऱ्यांची पावलं दिसत होती पण 11 वर्ष तिथे काढली, 11-12 वर्ष आणि हातीपायी धड सिंह परत आला, कारण हाही एक सिंहच, तो गाती गाथा भयानक आहे अंदमानची। म्हणून अंदमानच्या विमानतळाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव द्यायचं ठरलं 1.5 वर्षापूर्वी भारताचे उपपंतप्रधान आत्ताचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणीजी त्याच्या उद्घाटनाला गेले होते, त्यावरनं संसदेत गदारोळ गोंधळ। त्या भाषणामध्ये उपपंतप्रधान म्हणाले की सावरकर आणि सुभाषबाबू या दोन महान नावांचा अंदमानशी संबंध आहे, विरोधी पक्षांनी संसदेमध्ये त्याच्यावरनं गोंधळ घातला, त्यामध्ये मुख्यतः बंगालमधले कम्युनिस्ट खासदार होते, ते म्हणाले तुम्ही सुभाषबाबूंचा अपमान केला, सावरकर आणि सुभाषबाबू एकाच ठिकाणी उल्लेख करून तुम्ही सुभाषबाबूंचा अपमान केला असं स्वतः सुभाषबाबूंना वाटत नसे। भारतामध्ये नजर कैदेत असताना काळामध्ये सुभाषबाबू सावरकरांना भेटले होते, असल ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे म्हणाल तर त्या भेटीमध्ये नेमकं काय झालं हे आजपर्यंत कोणालाही माहित नाही, पण अप्रत्यक्ष उल्लेखांवरनं हे मानायला जागा आहे की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, दुसरं महायुद्ध चालू आहे, अशा वेळी गरज पडली तर हिटलरची आणि जनरल टोजो म्हणजे जपानचा हुकुमशहा त्याची मदत घेऊन पण स्वातंत्र्याचा लढा उभा केला पाहिजे, तुम्ही देशातून निष्ठा असं थेट सल्ला असा नव्हे पण निदान ही चर्चा झाली असे अप्रत्यक्ष संदर्भ स्वतः सुभाषबाबूंच्या बोलण्यात सुद्धा आहे। सुभाषबाबूंच्या आझाद हिंद फौजेनी अंदमान ज्या वेळेला जिंकलं ताब्यात घेतलं आणि तिथे
स्वतंत्र भारताचा ध्वज फडकवला, स्वतंत्र भारताचं पहिलं सरकार, गव्हर्नमेंट इन एक्झाईल, निर्वासित असलेलं पण पहिलं सरकार जाहीर केलं, ते जे अर्पण केलेलं आहे ते भाषण ते सुभाषबाबूंनी अर्पण केलंय गांधीजींना, पण त्या भाषणामध्ये सुभाषबाबू सावरकरांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतात की आमचा स्वातंत्र्य लढा असा देशाबाहेर जाऊन लढूयात, भारताचं सैनिकीकरण हे सावरकरांनी मांडलं असं स्वतः सुभाषबाबू सांगतात. आणि स्वतंत्र भारत झाल्यानंतर 50 वर्षांनी अजूनही वाद होतो की सुभाषबाबू आणि सावरकर हे नाव एकत्र घेतलं म्हणजे सुभाषबाबूंचा अपमान झाला की काय, तैलचित्र चालत नाही. काही काळापूर्वी म्हणजे आता त्याला बराच काळ झाला, मी कायम म्हणत आलो की पुण्याने पाहिलेले सक्रिय राजकारणात असलेले दोन महान नेते अलीकडच्या काळातले म्हणजे एस एम जोशी आणि रामभाऊ म्हाळगी. तुम्ही वरकरणी आणि उथळच पाहायला गेलात तर असं वाटेल तुम्हाला की रामभाऊ म्हाळगी म्हणजे संघ स्वयंसेवक, संघाच्या सूचनेवरून राजकारणात गेले, जनसंघात गेले, निवडणुका लढवल्या, नगरसेवक, आमदार, खासदार, पुढे तो भारतीय जनता, आधी जनता पक्ष मग भारतीय जनता पक्ष, ज्या धुळदाणीमध्ये सगळ्यांची धुळदाण उडाली त्याच्यामध्ये रामभाऊ म्हाळगींनी ठाणे मतदारसंघ राखला हे रामभाऊ म्हाळगी. आणि एस एम अण्णा, पुणे त्यांना एस एम अण्णा म्हणून ओळखत, हे राष्ट्र सेवा दलाच्या संस्थापकांमध्ये विचारधारांनी म्हणाल तर समाजवादी विचारधारेचे, पण या पुण्याने ही दोन महान माणसं पाहिली. एस एम अण्णा एकदा असं म्हणाले असा उल्लेख आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळामध्ये, एस एम अण्णांच्या कडे नेतृत्व होत आणि संदर्भ काहीतरी आला म्हणून ते बोलता बोलता असं म्हणाले की आम्हाला 1922 पर्यंतचे सावरकर मान्य आहेत, त्यानंतरचे सावरकर मान्य नाही. 1922 पर्यंतचे सावरकर म्हणजे क्रांतिकारक सावरकर, देशासाठी सर्वस्वाची होळी केलेले सावरकर, अंदमानला गेलेले सावरकर, अत्याचार सोसून हातीपायी धड एकसंधपणे परत आलेले सावरकर. पण एस एम अण्णांच्या म्हणण्याचा अर्थ होता की 22 नंतरचे मान्य नाहीत म्हणजे सावरकर परत आले. रत्नागिरीच्या स्थानबद्धतेमध्ये त्यांनी हा जो हिंदुत्व नावाचा ग्रंथ लिहिला हा 1923 साली, 1923 विजयादशमीला त्याचं प्रकाशन झालं. एस एम अण्णांना म्हणायचे की आम्हाला ते मान्य नाही, नंतरचे सावरकर मान्य नाही. बाबूजी म्हणजे सुधीर फडके संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही होते त्यामुळे एस एम अण्णांच्या बरोबर वावरत होते. हा किस्सा बाबूजींना कळल्यानंतर बाबूजी म्हणाले की तुम्हाला 1922 पूर्वीचे सावरकर आत्ता कळत आहेत, ते वर्ष 1956-57 होत. बाबूजी म्हणाले की 1922 पूर्वीचे सावरकर तुम्हाला कळायला 35 वर्ष लागली, 1922 नंतरचे सावरकर अजून 35 वर्षांनी तुम्हाला कळणं चालू होईल. देशाच्या परिस्थितीकडे खरोखर पाहिलं तर त्यानंतर सावरकरांनी जे जे मांडलेलं आहे, दूरदृष्टीने जे जे इशारे दिले होते ते जर सत्ताधाऱ्यांनी वेळेत ऐकले नाहीत तर त्याची गंभीर भयानक भीषण अशी किंमत आपण आज तगात आपण मोजत असतो. मला होते सावरकरांची आठवण, पावला पावलाला होते. आमच्या या देशाचं विमान ज्या वेळेला पळवून नेलं जातं IC-814 आणि उभ्या देशाला इयर एंडिंगच्या पार्टीची काळजी पडलेली असते, ते नुसतं इयर एंडिंग नसतं, बाजारामध्ये दारूचा आणि डिस्कोचा खप वाढावा याच्यासाठी कोणतरी फुस आम्हाला लावलेली असते की ते 20वं शतक संपण्याचा वर्ष आणि दिवस आहे. नुसतं 20वं शतक नाही तर सहस्रक, मिलेनियम. 31 डिसेंबर 1999 सेंचुरी कशी काय होते ही भारतीय बॅट्समनच्या सोयीची व्याख्या आहे, पण 1999 हे सहस्रक आणि शतक संपण्याचं वर्ष कसं काय, पण कोणीतरी सांगितलं हे आमचं IC-814 काठमांडून पळवलेलं. ते घटना घडत राहिल्या 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर. दहशतवाद्यांच्या समोर झुकता कामा नाही. आधी दुबई, आधी लाहोर, म्हणजे अमृतसर, लाहोर, दुबई आणि मग अंतिमता कंदाहार. पळवणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांचीच तालिबानी राजवट तिथे होती. आमचे परराष्ट्र मंत्री 3 दहशतवाद्यांना नेऊन सोडून आले. राज्य कारभार चालवणं त्यांना समजतं असं आपण गृहित धरलं पाहिजे, सोडून कसे आले. आमचा देश त्यावेळेला काय करत होता,
IC 814 मध्ये जे 157 प्रवासी होते यांचे नातेवाईक इथे काय करत होते? ते दिल्ली विमानतळावर तमाशा करत होते की म्हणले आम्ही बाकी काही ओळखत नाही, ते आमचे जे नातेवाईक आहेत त्यांना सुरक्षित परत आणा. आणि आमची माध्यम तेवढीच दृश्य पडद्यावरून आणि हातात असलेल्या माध्यमातून जगाला दाखवत होते की प्रवाशांचं काय झालं याचा पत्ता नाही, गैरव्यवस्थापन बघा कसं आहे आणि हे नागरिकांचा कसा तमाशा चालू आहे. आमचा देश पेटून उठला का हो? देशचा देश म्हणाला का की दहशतवाद्यांची तडजोड करू नका, आता 157 जणांना आणायला जा, उद्या 1570 जणांचे बळी जातील. एवढंच नाही तर कंदाहारच्या विमानाच्या कॉकपिट मध्ये दहशतवाद्यांना लाईव्ह जिवंत क्षणाक्षणाला कळत होत देशात काय होत आहे. का? कारण भारतामधून त्यांचा मोबाईलवर संपर्क होता. भारतातून म्हणजे कुठून होता? मुंबईतून होता, जोगेश्वरी मधून होता. आम्हाला सांगितलं कोणी हे की अहो ते त्या दहशतवाद्यांशी कॉकपिट मध्ये संपर्क आहेत, भारतातून इलेक्ट्रॉनिक सिग्नल त्यांचे येत आहेत, हे आम्हाला CIA ने सांगितलं. मग शोधाशोध चालू झाली, पण 3 दहशतवाद्यांना सोडल्यानंतर 2 दिवसांनी जोगेश्वरीच्या फ्लॅट मध्ये त्यांना निरोप देणारे, मिनिटाला निरोप देणारे 4 जण सापडले जोगेश्वरीचा फ्लॅट. ते 4 जण आणि ज्या दहशतवाद्यांनी विमान पळवलं ते त्यांचे पासपोर्ट मुंबईच्या वरळी ऑफिस मध्ये तयार झाले होते. एका दिवशी एका माणसाचे एकच फोटो, 6 वेगळी नावं, पासपोर्ट सँक्शन करणारी ऑथॉरिटी, एकच खटाखट त्याचे शिक्के, एकाच दिवशी वरळीच्या पासपोर्ट ऑफिस मधून त्याचे पासपोर्ट संमत झालेले. का हो? आम्ही कोणी गेलो प्रामाणिकपणाने पासपोर्ट मागायला तर मिळेल का तुम्हाला वेळच्या वेळी? बाहेर दुकानदार फिरत असतात, पैसे टाक, तुझा पासपोर्ट उचल. ते होताना देश खड्ड्यात गेला. मला माझं स्विस बँकेमध्ये अकाउंट झालं, पुष्कळ झालं. कुठे आहे देशभक्ती? आणि कुठे आहे देश सगळा पेटून उठलेला की नका जाऊ शरण दहशतवाद्यांच्या समोर असं म्हणणारे एकच निघाले जाणीवपूर्वक. ती होती या विमानाचा जो वैमानिक होता त्याची 8 वर्षाची मुलगी. इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या वैमानिकाचं नाव आहे देवी शरण, तो हैदराबादचा. TV वर बोलताना त्याची पत्नी म्हणाली की मला काय काळजी नाही, विमानात असलेले सगळे प्रवासी सुरक्षित हातात आहेत हा मला विश्वास आहे. पत्नीनी पतीवर विश्वास व्यक्त करणे ह्याच्या एवढी तर महान दुसरी कॉम्प्लिमेंट असूच शकत नाही. आणि इतक्या संकटात असतानाही ती सांगते की मला काय काळजी नाहीये, प्रवाशांचे प्राण पण सुरक्षित हातात आहे. TV वरनं बोलताना त्याची 8 वर्षाची मुलगी म्हणाली की बाबा तुम्ही परत या हवेचा, पण दहशतवाद्यांच्या समोर शरण जाऊ नका. हे इस्रायलमध्ये घडलं असतं तर, आणि जर तरची भाषा नाही सांगत, हे खरंच घडलं ज्या ज्या वेळी तेव्हा इस्रायल देशातला किचभर देश हो एवढासा. पण लोकांनी आंदोलन करून इस्रायली संसदेला सांगितलं, नेसेट म्हणतात संसदेला इस्रायली, नेसेट. लोकांनी आंदोलन करून सांगितलं की शरण जाऊ नका. पळवलेल्या विमानांमध्ये जे ज्यू इस्रायली प्रवासी होते त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं की दहशतवाद्यांना शरण जाऊ नका, आता तुम्ही द्यायला जाल यांचे प्राण वाचवण्यासाठी म्हणून त्याच्या दसपट माणसं मरतील. कोणाला सोडलं आपण? त्यामध्ये मौलवी अझर मसूद, बाकीचे तर दोघं आहेतच आहेत. आता पुराव्यांनी हे दाखवून दिलंय की हे जे सोडले यांचा त्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या घटनेमध्ये सुद्धा नियोजनामध्ये भाग होता. म्हणलं जाता जाता का विना आता तरी अमेरिकेला पटू द्या की दहशतवादाचा प्रश्न गंभीर आहे आणि पाकिस्तान त्या दहशतवादाला खतपाणी घालत. त्यावेळपर्यंत दहशतवादाचे चटके भारताला बसत असले तर अमेरिका म्हणते दहशतवाद हा काय फार गंभीर प्रश्न नाही, पुरावे द्या मग ठरवू. वर्ल्ड ट्रेड सेंटर पडलं की मात्र पुराव्यांची वगैरे गरज नसते. आमच्या संसदेवर हल्ला होतो. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये लष्कराचं कधीही झालं नाही एवढं मोबिलायझेशन, एवढं लष्कर सीमेवर तैनात झालं, 1 वर्ष तैनात होत. मी वाक्य जबाबदारीपूर्वक बोललेलो आहे.
1948 चं युद्ध, 62 चं चीनचं युद्ध, 65 चं युद्ध, 71 चं युद्ध, यात कधीही संपूर्ण लष्कर सीमेवर तैनात आहे अशी स्थिती नव्हती। ती स्थिती त्या 12-13 डिसेंबर 2001 ला संसदेवर हल्ला झाल्यानंतर झाली। या आमच्या देशाचे पंतप्रधान 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी बुलेट प्रूफ काचेतून बोलतात देशाला उद्देशून। माझ्या त्यांनी हे दृश्य पाहवत नाही, रागवायचं असेल ते माझ्यावर जरूर रागवा। आमच्या देशाच्या राजधानीमध्ये स्वातंत्र्य दिवसाला आणि प्रजासत्ताक दिवसाला आमचे पंतप्रधान बुलेट प्रूफ का, तिथे सुद्धा त्यांना सुरक्षित वाटत नसेल। आणि ते इस्रायल हे एवढं भोवती सगळे अरब राष्ट्र सगळ्यांनी मिळून धमकी दिलेली एकत्र की इस्रायल समुद्रात बुडवून टाकू। 1966 साली युद्ध झालं, युद्ध 6 दिवस झालं, 6 दिवस। पण ते युद्ध ज्या दिवशी सुरू झालं त्या दिवशी सिरियाचा जो राजा होता तो राजा गुरुमीमध्ये म्हणाला, इस्रायलची त्यावेळेस पंतप्रधान होत्या महिला गोल्डा मायर, त्यांना उद्देशून तो म्हणाला की आम्ही दमास्कस पासून तेल अवीव पर्यंत हायवे करू तयार। केवढं गुरुमीचं वाक्य आहे, दमास्कस सिरियाची राजधानी आणि तेल अवीव इस्रायलची राजधानी। तो म्हणाला आमचे रणगाडे त्या हायवेवरनं धडधडत येतील, तुमची राजधानी उद्ध्वस्त करतील, दमास्कस पासून तेल अवीव पर्यंत हायवे तयार करू। गोल्डा मायरनी काय केलं, 2 गोष्टी केल्या, एक वाक्य बोलल्या आणि एक ऍक्शन घेतली। हे जेव्हा वाक्य सिरियाचा राजा बोलला दमास्कस पासून तेल अवीव पर्यंत हायवे तयार करू, गोल्डा मायर म्हणाल्या की राजेसाहेब हे लक्षात ठेवा की तोच हायवे तेल अवीव पासून दमास्कस पर्यंतही जातो। आणि हे बोलून नाही थांबल्या, त्यांनी दुसरं कृत्य केलं, ऐन युद्धाच्या काळात इस्रायलची राजधानी बदलून जेरुसलेम केली। जेरुसलेम म्हणजे त्याचा 2/3 भाग अरबांच्या ताब्यात आहे। धमकी देता काय, तुमच्या नाकावर पिचून युनायटेड नेशन्सला ठराव करू द्या, अमेरिकेला ठराव करू द्या, यासर अराफत त्याच्या मागे कळलं तर ते जाऊन त्याचं घर उद्ध्वस्त करतात, त्याचं लाईव्ह टेलिकास्ट टीव्हीचे चॅनल्स दाखवत असतात। आम्ही दुसऱ्याचा द्वेष करावा नाही लागत, पण आम्ही एक स्वतंत्र समर्थ बलवान राष्ट्र व्हायची स्वप्न पाहिजे का नाही पाहिजे का? जगामध्ये जे राष्ट्रांचा समूह आहे त्यामध्ये एक दरिद्री राष्ट्र म्हणून राहायचं आम्ही का? बेसावत समाज, कुणीही राज्यकर्ते आणि कोणत्याही रंगाचे असू द्या त्यांना दोष देणं सोपं आहे बरं का? माझा प्रश्न आपल्या करताचा आहे, आम्ही पेटून उठतो का? तिकडे कारगिलमध्ये युद्ध चालू असेल तर बरं आहे, भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी, हे गायला बरं आहे, लढा तुम्ही तिकडे। IC-814 आणि कारगिल मी शेजारी शेजारी ठेवलेन, कारगिलच्या युद्धामध्ये मी होतो तिथे। पुणे किंवा माझ्या प्रवासांच्या मध्ये चर्चा करताना काही जणांना म्हणलो की जसं त्या विमानातल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी इथे तमाशा केला की आम्ही देशाची इज्जत अब्रू परराष्ट्र धोरण दहशतवाद्यांशी लढाबिडा काय ओळखत नाही, आमची माणसं सुरक्षित परत आणा पडेल ती किंमत द्या, तसं कारगिलचं युद्ध सुरू झाल्यावर जर सैनिकांचे इथले नातेवाईक म्हणाले तर सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यांच्या मधल्या घरटी एक एक माणूस सैन्यात असतो, ही घराची ते परंपरा गौरव म्हणून सांगतात, अभिमानाने सांगतात, ते जर म्हणायला लागले की जाऊ द्या ना, देऊन टाका ना तोलोलिंगचं शिखर, टायगर हिल देऊन टाका, काय पडलंय आणि कशाला आमच्या पोराबाळांनी त्याच्यामध्ये मरायचंय, त्यांना परत आणा। तर हा जो अक्कलवान होता तो म्हणाला तुम्ही आर्मीचं काय सांगताय, दे आर पेड टू डाय, तिथे लष्करात आहेत। मी त्याला म्हटलं तुला त्याच्या तिप्पट पैसे देतो, तू जातो का तिथे? सावरकरांनी या सगळ्या वृत्तीला एक नाव दिलंय, ते नाव आहे मला काय त्याचे, मला काय त्याचे। अजूनही विषमता आहे, अजूनही घराघरांच्या मध्ये जर सुनांचे हुंडाबळी पडणार असले किंवा त्यांना आत्महत्या कराविषयी वाटत असू, मला काय त्याचे। रस्त्यावर अपघात झाला, कोणीतरी आचके देत पडलाय, मला काय त्याचे, आम्ही मजा बघायला फक्त असतो, मला काय त्याचे। आम्ही एक गर्दी आहोत, आम्ही एक खेकड्यांचा समाज आहोत का? आम्ही एकात्मता असलेला राष्ट्र समूह आहोत। आम्हाला सावरकरांनी हे स्वप्न दिलं, आजपर्यंत ते जपून ठेवून काम करायचं असेल तर खरी स्वातंत्र्यवीर सावरकरांना असलेली आदरांजली त्यांचं काम
ते विचार त्यांचं सिंथेसिस आजच्या काळासाठी काय त्याच्यातलं आपल्याला घेऊन पुढे सरकायचं वाटायला नाही तर वरकरणी नुसतं वाटू शकतं की 28 मे 1883 या दिवशी जन्म 26 फेब्रुवारी 1966 या दिवशी प्रायोपवेशन करून निर्वाण म्हणजे एखाद्या ऋषीनी त्याग करावा आपल्या आयुष्याचा तसा आहे. अगस्ती मुनींनी देव दानवांचं युद्ध चालू होतं ऋषीचं नाव माझं चुकतंय दधीची महर्षी दधीची देव दानवांचं युद्ध चालू होतं आणि दानवांच्या कडची शस्त्रास्त्र जास्ती झाली ते प्रबळ व्हायला लागले मग देव या दधीची ऋषींना शरण आले. दधीचींनी तपश्चर्या करून प्राण सोडला आणि म्हणाले माझ्या हाडांच्या पासून शस्त्र तयार करा ते इंद्राच्या हातातलं वज्र. मला प्रायोपवेशनाची कहाणी वाचताना दधीची ऋषींची आठवण होते स्वातंत्र्यवीरांनी प्राण सोडला हा दधीची ऋषी सारखा सोडला. आम्हाला आजपर्यंत निदान सार्वजनिक जीवनात निदान पॉप्युलर पातळीला सावरकरांची आणि सशस्त्र क्रांतिकारकांची स्वातंत्र्य चळवळीला असलेली जी भर आहे योगदान आहे ती मान्य करायचीच अनेकांची तयारी नसते. खरं म्हणजे गांधीजी स्वतः सुद्धा हे म्हणत नसत. गांधीजी त्यांच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगत असत की आपल्यामुळे स्वातंत्र्य मिळालं असा गर्व बाळगू नका. स्वातंत्र्य मिळण्यामध्ये अनेकांचा वाटा आहे पण तो अधिकृत इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांना शाळा कॉलेजेस मधनं जे आपल्याला अमृत पाजलं जातं त्याच्यात परवानगी नसते. फार लांबचं कशाला मी तुम्हाला सांगू एक गोष्ट ऐकून ठेव. नागपूरला जन्मलेलं एक पोरग लोकमान्य टिळकांच्या विचारांनी भारलं. लोकमान्य 1906 आसपास एकदा असं म्हणाले होते की स्वातंत्र्याचा लढा जर देशात राहून लढता येत नसेल तर देशाबाहेर जा. या नागपूरच्या मुलाचं नाव पांडुरंग सदाशिव खान खोजे. ते लोकमान्यांच्या विचारांनी भारलं आणि वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी ठरवलं की बस लोकमान्य सांगतात त्याप्रमाणे आंदोलन करायचं. तो नागपूरहून पळून मुंबई गेला विना तिकीट एका जहाजावर घुसला त्या जहाजाच्या डेकच्या खाली राहिला जहाजावर कब्बशा विसळल्या कॅप्टनचा मार खाल्ला अमेरिकेमध्ये गेला तिथून त्यांनी लढा संघटित केला. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये गदर पार्टीचं आंदोलन म्हणून जे प्रसिद्ध आहे त्यामध्ये पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा सिंहाचा वाटा आहे ते संघटित करण्यामध्ये. त्यांच्यावर ब्रिटिश सरकारने अरेस्ट वॉरंट काढलं होतं. पुढे आमचा हा देश 1947 मध्ये स्वतंत्र झाला. डॉक्टर खानखोजे त्यावेळेपर्यंत PhD झाले होते कृषी विषयामध्ये कृषी ऍग्रिकल्चर कृषी विषयामध्ये PhD झाले होते. 1948 मध्ये त्यांना आनंद वाटला की मी 1906 मध्ये जो देश सोडला आणि 42 वर्ष ज्या देशाच्या स्वातंत्र्याकरता लढलो तो देश आता स्वतंत्र झालाय मी माझ्या देशात जातो. ते विमानाने दिल्ली विमानतळावर उतरले. स्वतंत्र भारताच्या सरकारने डॉक्टर खानखोजेंचं पहिलं स्वागत कसं केलंय तर त्यांना दिल्ली विमानतळावर अटक झाली. आणि अटक का झाली तर डॉक्टर खानखोजेंच्यावर ब्रिटिश काळातलं वॉरंट होतं. आम्ही स्वतंत्र झालो पण नंतर असलेल्या आमच्या या स्वतंत्र भारताच्या सरकारने खानखोजेंना अटक केली विमानतळावरून तुरुंगामध्ये नेलं आणि शास्त्रीय दृष्ट्या त्याला म्हणतात पर्सोना नॉन ग्रॅटा म्हणजे या माणसाला आमच्या देशात यायला परवानगी नाही असं त्यांचं नाव जाहीर करून त्यांना डिपोर्ट म्हणजे पुन्हा देशातून बाहेर पाठवलं. डॉक्टर खानखोजे मेक्सिको मध्ये परत गेले. मेक्सिको मधली कृषीची क्रांती डॉक्टर खानखोजेंनी केली. मेक्सिकोच्या संसदेच्या आवारामध्ये खानखोजेंचा पुतळा आहे. भारत देशाला या महान सुपुत्राचं नाव माहितीच नाही. सुभाषबाबूंचं नाव चालतं काय सत्ताधाऱ्यांना अनेक सत्ताधाऱ्यांना निदान 50 वर्षातले जास्त वर्ष जे सत्ताधारी होते त्यांना. सुभाषबाबूंचे जे सहकारी होते कॅप्टन लक्ष्मी सहगल मोहन सिंग आणि शहानवाज खान यांचा खटला लाल किल्ल्यामध्ये पंडितजींनी लढवला पंडित जवाहरलाल नेहरू. पण सुभाषबाबू ज्या वेळेला आझाद हिंद फौज बनवून ते आले आत्ताच मणिपूर कोहिमापासून 23 किलोमीटरवर मोईरांग कांगला नावाचं ठिकाण आहे तिथपर्यंत सुभाषबाबू पोहोचले होते. त्यावेळेला ह्या देशामध्ये पंडितजी ते महानच बरं का मी अनादराने म्हणत नाही पण आपण म्हटलंय की परखडपणाने जे पाहायचं ते पाहायचं.
पंडितजींचं त्यावेळेचं वाक्य आहे की सुभाष जर सैन्य घेऊन चालून येत असेल तर मी तलवार घेऊन मी स्वतः विरोधाला उभा राहील. ते तोफा बंदुकांचा तलवारीने कसा सामना करणार होते आपल्याला माहिती. सुभाष बाबूंचा सामना करण्याकरता तलवार हाती घेण्याने अहिंसेला बाधा येत नसते, कारण सुभाष बाबू हे सत्तेला आव्हान होते. 16 ऑगस्ट 1945 ला त्या तैवान फॉर्मासा बेटावर जे सुभाष बाबूंच्या विमानाचा टेकऑफ झाला आणि ते विमान जळलं, त्यामध्ये खरंच ते गेले का नाही गेले आपल्याला माहित नाही. मला असं वाटतं की इतिहासाला कधी कळायचं आता काय शिल्लक राहिलेलं नाही मार्ग. पण जर गेले नसते तर ह्या देशात त्यांचं स्वागत होतं काय? स्वागत नव्हतं. का नव्हतं? सत्तेला चॅलेंज. आणि सुभाष बाबू हे तर नुसते हिंसेच्या मार्गाने जाणारे वगैरे नाही, हिटलर आणि जनरल टोजोशी हातमिळवणी केलेले. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांनी जर्मनी मधल्या न्यूरेनबर्ग या ठिकाणी जो खटला चालवला युद्ध गुन्हेगारांचा, त्यामध्ये सुभाष बाबू युद्ध गुन्हेगार होते. आमचं भारत सरकार म्हणलं नाही न्यूरेनबर्गच्या खटल्यामध्ये स्वतंत्र झाल्यावर सुद्धा म्हणलं नाही की सुभाष बाबूंचं नाव त्यातून काढून टाका. मग कोणी काय म्हणत आलं की इथे कोणीतरी महाराज दिसले ते म्हणजे सुभाष बाबू होते, जपानमध्ये सुभाष बाबू एकाला नंतरच्या काळामध्ये भेटले होते, रशियामध्ये जाऊन थांबले होते, आपल्याला कळायला मार्ग नाही. पण परवापर्यंत त्यांना या देशामध्ये स्थान नाही. मला वाटत राहतं की कुठेतरी फार प्राचीन काळी आम्ही बहुधा महाभारतामधल्या भीमाचा आदर्श समोर ठेवायच्या ऐवजी युधिष्ठिराचा निवडला आदर्श. ती काय फंडामेंटल चूक आहे की भर दरबारामध्ये दुर्योधन एक वस्त्रा द्रौपदीला फराफरा ओढत आणतोय, आरडाओरडा करत भीम म्हणतोय की ते हातपाय तोडा त्याचे. युधिष्ठिर असा उजव्या पायाचा अंगठा जमिनीमध्ये दाबून ठेवत सांगतो नाही द्यायचे. सौदामिनी असलेली विद्युल्लता असलेली द्रौपदी दरबारामध्ये प्रश्न विचारते आहे की द्यूतामध्ये पांडवांनी आधी स्वतःला पणाला लावलं आणि नंतर पत्नीला पणाला लावलं, तर पांडवांना अधिकार काय आहे? ते स्वतःला पणाला लावलं होतं, त्यांनी ते हरले, स्वतः हरल्यावर पत्नीला पणाला लावायचा अधिकार काय? दरबार गप्प बसलेला होता, उत्तर नाही. भीष्माचार्य कृपाचार्यांच्या सारखे गुरु म्हणाले अर्थस्य पुरुषो दासा, शेवटी पैशाचे गुलाम ते नोकर होते. दुर्योधनाच्या दरबारामध्ये लोक गप्प बसून राहिले. द्रौपदी श्रीकृष्णाचा धावा करते पण भीम आरडाओरडा करत होता ना. त्यांनी ज्या हाताने दुःशासनाने ओढून आणलं त्या थोरल्या भावाचा अंगठा पाहतो म्हणून भीमाला काही करता येईना. तू म्हणून तो ओरडतोय दुःशासनाला की तू ज्या हाताने पकडून द्रौपदीला आणलंस तो हात तुझा खांद्यापासून उकडून काढील. सुडाची प्रतिज्ञा. मग दुर्योधनाने द्रौपदीला मांडी दाखवली की याच्यावर येऊन बाईस. द्रौपदी धावा करते श्रीकृष्णाचा. हे जे नपुसकासारखे बनलेले निदान पाचातले चार पण सगळ्यात पहिला ज्याच्या आदेशाखरची वाट पाहत आम्ही बाकीचे सगळे थांबलेले, ते बसलेले अंगठा दाबून. म्हणून तिचे केस ओढले, केस पकडून फराफरा ओढत आणलेलं होतं. मग भीम प्रतिज्ञा घेतोय की जी मांडी दाखवलीस ती मांडी फोडून घटाघटा रक्त पी आणि त्या रक्ताने द्रौपदीची वेणी घाली. त्या तो वेणी संहार शूद्रक भारवी या नाटककाराने अजरामर नाटक करून ठेवले. वेणी संवाद अजरामर करून ठेवले. युधिष्ठिर शांत गप्प. त्याच वेळेला जर हात उखडले असते तर नंतरचं महाभारत युद्ध टळलं असतं का? त्या जर तरला इतिहासात स्थान नसतं. आम्ही आदर्श ठेवला, आम्ही संयम. संयम बरोबरच आहे बरं का, पण तो कुठे? स्वतः श्रीकृष्ण नंतर म्हणालेला आहे महाभारतामध्ये की मी जर दरबारात उपस्थित असतो तर मी तिथल्या तिथेच प्रश्न मिटवला असता. तो जरासंध शिशुपाल जिथे जिथे आले तिथे तिथे त्यांनी मिटून दाखवले, पण आम्ही हे आदर्श घेतले. अलीकडच्या काळामध्ये पुस्तक कादंबरी वजा प्रसिद्ध झाले, बाजारात आले, तसं ते प्रसिद्ध आहे पुस्तकाचं नाव आहे थर्ड वर्ल्ड वॉर तिसरं महायुद्ध. कोणीतरी थॉमस हक्सले वगैरे असा लेखक आहे, हा पेंटॅगॉन बरोबर काम करतो. ते करत असताना त्यांनी जगातल्या वर्तमान राजकारणाचा अभ्यास करून संभाव्य तिसरं महायुद्ध कसं होईल याचं चित्र रंगवलं. जगातले मुस्लिम मूलतत्ववादी देश चीन आणि उत्तर कोरिया हे एकत्र येऊन कशा प्रकारे आधी दहशतवादी कारवाया त्यातून तिसरं महायुद्ध उद्भवेल, त्या ह्या तिसऱ्या महायुद्धाच्या चित्रामध्ये भारत कुठे आहे? तर भारतावर अणुबॉम्ब पडतो असं त्यांनी त्या तिसऱ्या महायुद्धात दाखवले. दिल्लीवर अणुबॉम्ब पाकिस्तान टाकतं, पाकिस्तानची सत्ता
की लष्करशहाच्या हातनं जाते, पाकिस्तान मधले मूलतत्ववादी ती ताब्यात घेतात, त्यांच्या हातात अण्वस्त्र येतात आणि ते दिल्लीवर अण्वस्त्र. मला ते कादंबरीत वाचताना माझ्या जीवाची कालवा कालव होत होती. आणि त्यानंतर भारताचे पंतप्रधान काय करतायत, तर संयुक्त राष्ट्रांकडे अपील करतायत की आमच्या देशाचं संरक्षण करा. तुम्ही हसू शक, मला हसू नाही येत, माझी तगमग होते, माझ्या जीवाची तगमग होते, चिडचिड होते. आणि नुसती चिडचिड, कारण मला माहिती असत की अरे सत्याच्या जवळ जाणार चित्रण आहे. एक राष्ट्र म्हणून एक म्हणायचं हे सत्याच्या जवळ जाणार चित्रण आहे म्हणून सावरकर. खरं म्हणाल तर 55 वर्षात खूप मुद्दे सावरकरांचे ऐकले, देशाने वाटचाल ती केलेली आहे. राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण, जात धर्म पंथ विचारधारा पक्ष कोणताही असू द्यात, हे खरं आहे का नाही हे पहा. आजमावून पहा की हे वाक्य खरं निघालं का नाही निघालं गेल्या 55-56 वर्षात. सैन्य बलवान हवं का नको, भारतीय सैन्य विख्यात आहे. आमच्या राजकीय पुढाऱ्यांनी जर भारतीय सैन्याला एक हात मागे बांधून लढायला सांगितलं नाही तर ते कोणत्याही शत्रूचा निपात करू शकतात. ख्याती आहे आणि भारतीय सैन्याची ख्याती ते जिथे हल्ले करतील तिथे लुटालूट बलात्कार करतील अशी नाहीये. उलट असा एखाद दुसरा किस्सा अशा वेळेला कोर्ट मार्शल त्या सैनिकावर कारवाई सुद्धा झालेली आहे. म्हणून सावरकर आपल्यासारखेच आहे, माणसासारखा माणूस आहे. तुम्ही मी कोणीही आणि आजचे लाखो मुलं मुली जसे जन्माला येत असेल तसेच एका घरात जन्माला आले. धार्मिक घराणं, दामोदर पंत आणि राधाबाई, नाशिक जिल्ह्यातलं छोटस गाव भगरूर. कुणी लहान मुलगा लहानपणी खेळतोच की खेळतो उन्हाळतो, लहान मुलांनी खेळलंच पाहिजे उन्हाळलंच पाहिजे. लहान मुलं ज्या दिवशी आळीमिळी गोपचिळी करून बसू लागतील त्या दिवशी देशाचं भवितव्य गेलं कामातून म्हणून समजलं पाहिजे. हातामध्ये लाठ्या काठ्या, डोंगरांवर धाव, नदीमध्ये डुंब, मंदिरामध्ये जा, शिवाजीचा आदर्श ठेवून किल्ले तयार कर. कोणी सगळे लहान मुलं करतात. माझ्याही मुलाला जर विचारलं तू काय करतोयस, तर तो हातामध्ये त्याच्या अशी काठी असते तो म्हणतो मी संसदेवर अटॅकचा खेळ खेळतो. खेळतातच लहान मुलांच्या मध्ये हे असतच. सावरकरांच्या कडे ह्याच्या सहित होती प्रतिभा, वाचनाचा आवड. एक अरबस्तानचा इतिहास नावाचं छोटस पुस्तक वाचलं, त्याची शेवटची काही पानं गायब होती. म्हणजे पुस्तकच गायब होणे किंवा शेवटची काही पानं गायब असणे ही आपल्या ग्रंथालयांची प्राचीन परंपरा आहे असं लक्षात ठेव. शेवटची काही पानं गायब होती तर या छोट्या विनायकनी कविता केली, इतिहासातल्या पानाचे मनोगत अशी कविता केली. वय काय असेल, 8-9 वगैरे असं काहीतरी असेल, 8-9-10 आसपास असेल. हरवलेल्या पानाचे मनोगत त्या अरबस्तानच्या इतिहासावरचं पुस्तक होतं. प्रतिभाही असते, ह्याच्यापाशी होतं वक्तृत्व, असामान्य वक्तृत्व. वयाच्या 12-13 वर्षी जिल्हा पातळीच्या कोणत्या तरी वक्तृत्व स्पर्धेमध्ये विनायकनी भाग घेतला. वक्तृत्व स्पर्धा होती खुली, त्यामुळे बाकीची मोठी मोठी माणसं महाविद्यालयीन पातळीचे मोठे असे सुद्धा त्याच्यात बोलले. सावरकरांचं त्यावेळी सुद्धा आस्खलित वक्तृत्व इतकं असामान्य होतं की ज्या सभागृहामध्ये कार्यक्रम झाला त्यांनी छप्पर फाडेपर्यंत टाळ्या वाजवले, भारावले. भाषण संपल्यानंतर टाळ्या संपल्यावर अशी चिडीचिप्प शांतता. परीक्षकांनी जेव्हा निकाल लावला तेव्हा सावरकरांना पहिलंही नाही बक्षीस, दुसरंही नाही, तिसरंही नाही, उत्तेजनार्थ सुद्धा नाही, बक्षीसच नाही. सभागृहाला सुद्धा आश्चर्य वाटलं जरा, आणि परीक्षकांना या लहान मुलाला ऐकून घ्यायची सवय नाही. गप्प बसून अन्याय सहन कर असं, अन्याय सहन करत मोठी झालेली माणसं जोपर्यंत लहान मुलांना सांगत नाहीत तोवर लहान मुलांच्या मध्ये अन्यायाशी टक्कर घेण्याची सहज वृत्ती असते, ऐकून नाही घ्यायचं. बर सभागृहामध्ये विनायक उभा राहिला, म्हणाले मला तुम्ही का नाही बक्षीस दिलेलं पहिलं, तर परीक्षक म्हणाले की ही वक्तृत्वाची स्पर्धा होती पाठांतराची नाही. तुझं भाषण चांगलं आहे पण तुझी भाषा इतकी असामान्य, इतकी प्रगल्भ आहे की ही 12-13 वर्षाच्या मुलाला शोभत नाही, ही तुझी भाषा नसेल, तुला कोणीतरी भाषण लिहून दिलं. कारण तेव्हापासून आजपर्यंत सगळ्यांचे समजते की वक्तृत्व म्हणजे पाठांतर. आमच्या देशामध्ये एक समजूत आहे की चांगलं वक्तृत्व म्हणजे न अडखळता बोलता येणे, म्हणजे तुमचं वक्तृत्व फार छान आहे हो. गडा 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 किंवा शाळा पातळीला जर शिकवायचं असेल तर मुली शिक्षकच भाषण लिहून देतात,
मुलाला सांगितलं असतं असा उभा राहा अध्यक्ष महोदय आणि माझ्या बंधू भगिनींनो फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी दोन शब्द सांगतो तो तुम्ही कृपया शांतपणे ऐकून घ्यावे एवढे बोलून मी माझे असं शिकवण्याची पद्धत तुझा विचार कर तुझ्या शब्दात मांड तुझी जी उत्स्फूर्त अभिव्यक्ती आहे तसा बोल हे सांगण्याची शिकवण्याची पद्धतच नाही कारण सर्टिफिकेट मिळवायचं बक्षीस मिळवायचं तो कप घेऊन दात काढून फोटो आले म्हणजे मोठे खऱ्या गुणवत्तेला विचारताय कोण त्यामुळे परीक्षकांची समजूतच की 12-13 वर्षाचा पोरगा हे असलं असामान्य भाषण हे शक्यच नाही याला कोणीतरी लिहून दिलेलं असणार भाषण म्हणून परीक्षक म्हणाले की ही स्पर्धा वक्तृत्वाची आहे पाठांतराची नाही म्हणून तुला बक्षीस नाही मी नाही चिडला आणि त्यांनी भर सभागृहात सगळ्यांच्या समोर आव्हान दिलं की माझं भाषण मीच तयार केलं होतं माझीच भाषा आहे तुम्हाला शंका असेल तर मला आत्ताच्या आत्ता विषय द्या मी तुम्हाला 3-5 मिनिटात तयारी करून पुन्हा बोलतो त्याला म्हणतात आयत्या वेळेचा विषय तो सगळ्या वक्तृत्व स्पर्धांमधला कंपल्सरी विषय असतो एक्स्टेम्पोर स्पीच सावरकरांना खरंच तसं देण्यात आलं त्यांनी सभागृहाच्या बाहेर थांबून 3-5 मिनिटात तयारी केली आणि मूळ भाषणा इतकंच अस्खलित भाषण त्यांनी पुन्हा सादर केलं थक्क झालेलं सभागृह थक्क झालेले परीक्षक परीक्षकांनी मान्य केलं परीक्षकांच्या दिलदार वृत्तीला सुद्धा दाद दिली पाहिजे परीक्षकांनी मान्य केलं की बरोबर आहे तुझं भाषण परीक्षकांसमोर होता प्रॉब्लेम कारण त्यांनी पहिला दुसरा तिसरा क्रमांक ते जाहीर करून बसले होते परीक्षक म्हणजे SSC महामंडळ नव्हतं आदल्या दिवशी एक मुलगा पहिला म्हणून जाहीर आणि दुसरा मुलगा नापास म्हणून जाहीर पण दुसऱ्या दिवशी घाबऱ्या म्हणाले अरे नाही 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 तो जो काल नापास म्हणून जाहीर झाला तो मुलगा पहिला आहे त्या मधल्या 24 तासामध्ये तो नापास आणि आता पहिल्या आलेल्या मुलाने आत्महत्या केली नाही हे त्याचं त्याच्या आई वडिलांचं आपलं सगळ्यांचं भाग्य म्हटलं पाहिजे SSC बोर्डाचं सुद्धा भाग्य म्हटलं पाहिजे पण दुसऱ्या दिवशी वेगळा जाहीर केला पहिला नंबर तर अरे काल तुम्ही ज्याचा पहिला जाहीर केला त्या बिचाऱ्याचा काय दोष आहे त्याचा काय दोष आहे तुम्ही त्याला पहिला जाहीर केला होता ना हे परीक्षक म्हणाले की आम्ही नंबर तर जाहीर केलेले आहेत त्यामुळे तुला आता पहिलं बक्षीस नाही जाहीर देऊ शकत म्हणून परीक्षक म्हणाले की आम्ही परीक्षकांचं म्हणून खास बक्षीस एक नंबरच्या वरचं असं खास परीक्षकांचं बक्षीस आम्ही तुला देतो सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट केला त्या टाळ्या संपल्यावर विनायक उठून उभा राहिला आणि म्हणाला की माझं मूळ भाषण जे अस्सल होतं माझंच होतं ते माझं आहे हे ज्या परीक्षकांना कळलं नाही त्यांच्याकडून मला पहिलं बक्षीस नको वयाच्या 13व्या वर्षी घडलेल्या मला या एका प्रसंगात वाटतं की स्वातंत्र्यवीरांच्या सर्व आयुष्याचं एक प्रतीक जणू यात आहे असामान्य कर्तृत्व असामान्य गुणवत्ता असामान्य शब्दकला असामान्य काम पण त्याचं मूल्यांकन ज्यांनी करायचं किंवा ज्यांना नियतीनी परिस्थितीने देशाने नेमलं त्यांना कळत नाही की हे असामान्य आहे सावरकर भारतरत्न आहेत काय नाही आहेत भले भले होऊन गेले त्या त्यावेळी निवडणुकीच्या उंबरठ्यावर आता कोणाला भारतरत्न दिलं म्हणजे थोडेसे काही टक्के मतं त्या जात जमातीच्या आपल्या बाजूला वळायला मदत होईल असे विचारून सुद्धा देऊन झाले सावरकरांना भारतरत्न तर सोडाच संसदेमध्ये तस्वीर लावायची असेल तर वादविवाद होतो खरं म्हणजे सावरकरांच्या वरनं 10 भारतरत्न ओवाळून टाकली तरी कमी पडतील असे स्वातंत्र्यवीर ते असताना सुद्धा ही चर्चा झालेली आहे बरं का सावरकरांना भारतरत्न द्यावे हो तर कुणीतरी जो त्यांचा एक कार्यकर्ता सहकारी होता तो म्हणाला की सावरकरांना भारतरत्न देणं म्हणजे सूर्याला हा सूर्य आहे असं म्हणण्यासारखं आहे पण आम्ही सकाळी उठतो आणि सूर्याकडे बघून पहिल्यांदा नमस्कार करतो तसं तरी भारतरत्न ह्या सूर्याला दिलं गेलं पाहिजे ना सावरकरांना भारतरत्न ज्या दिवशी आमची संसद आमचे राज्यकर्ते आमच्या समाजाची सर्व क्षेत्र जाती धर्म पंथ विसरून विचारधारांचे भेद विसरून सावरकरांचं राष्ट्रीयत्वाला राष्ट्रीय जीवनाला जे योगदान आहे ते लक्षात घेऊन म्हणतील भारतरत्न त्यांनी काय सावरकरांचं बिघडणार नाहीये आपण शाणे ठरणार आपण जास्ती शाणे ठरणार वक्तृत्वामधली तडफ ही सुद्धा असते वाढत्या वयामध्ये मुला मुलींच्या जीवनाला काय असत नाही तो असत नाही या देशाकरताच्या समर्पणाचा स्पर्श त्या एका स्पर्शाने पुढे सगळ्या जीवनाला दिशा येते नाहीतर उत्तम खेळाडू आहेत असे खूप भेटतील उत्तम वक्ते भेटतील
उत्तम कवी आहेत भेटतील, चाइल्ड प्रॉडिजी म्हणतात लहानपणचे, उत्तम तर भेटतील ना, मैफल उत्तम सादर करणारे असामान्य अभिनेता असलेले भेटू शकतील ना. पण हे सर्व मातृभूमी चरणी अर्पण करण्याची आतून उसळून आलेली प्रेरणा, कोणी म्हणलं म्हणून नाही, कोणी दुसऱ्याने सूचना दिली आदेश दिला म्हणून नाही, जीवाची झालेली तगमग तगमग. तिकडे जायचे होते फासावर चाफेकर बंधू आणि रानडे, वासुदेव रानडे, हे पुण्यात इथं फासावर, येरवड्याच्या तुरुंगात फासावर जायचे होते. त्या 14 वर्षाच्या मुलाचं काय पडलं होतं वय, 14 जीवनाची गुलछबू स्वप्न आत्ता आत्ता पडणं चालू झालेलं असतं असं वय. यावेळेला याच्या डोक्यामध्ये स्वप्न मातृभूमीच्या सेवेचं. चाफेकर पकडले गेले, खटला झाला. ज्या दिवशी 1898 फाशी द्यायची होती ती रात्रभर नाशिक जिल्ह्यातल्या त्या भगूरच्या गावी हा छोटा 14 वर्षाचा विनायक तळमळत होता रात्रभर. चाफेकर बंधू लोकमान्यांच्या सांगण्यावरनं गणपतीचे मेळे चालू झाले होते ठिकठिकाणी. त्या मेळ्यांच्या मध्ये देशभक्तीपर गाणी म्हटली जायची. एक दिवस हे तिघ चाफेकर बंधू आणि रानडे यांनी लोकमान्यांच्या उपस्थितीमध्ये एक फटका सादर केला. फटका हा काव्य प्रकार आहे, ठसकेबाज आहे. तो फटका त्यांनी सादर केला. त्या फटक्यामध्ये या अर्थाच्या काही ओळी होत्या की आमचा सगळा देश नपुसक हिजडा कसा झालाय, अशा अर्थाच्या ओळी होत्या. लोकमान्य त्यावेळेपर्यंत पुणे महाराष्ट्राचे तर नेते बनलेलेच होते. मेळा संपला, सगळ्या तरुण पोरांना लोकमान्यांचं प्रशस्तीपत्र खावं असायचं. त्यामुळे दामोदर पंत आणि बाकीचे भाऊ आणि वासुदेव रानडे लोकमान्यांपाशी आले आणि त्यांनी लोकमान्यांना विचारलं की आमचा फटका कसा वाटला. कात्री कात्रत बसलेले लोकमान्य म्हणाले, चांगला वाटला, पण त्या फटक्यात ज्या प्रकारच्या माणसांचं वर्णन आहे तसेच तुम्ही दिसताय. आमचा देश नपुसक कसा झाला. लोकमान्य, चांगला फटका मेळ्यातलं पद जे झालेलं असेल त्याच्यावर यांना त्या तरुण पोरांना सांगताय की त्याच्यातल्या सारखेच तुम्ही दिसताय. दामोदर पंत चाफेकरने विचारलं की असं का म्हणताय. लोकमान्य म्हणले, तसं जर नसतं तर तो रँड अजून जिवंत कसा. बस ह्या पोरांनी तेच डोक्यात घेतलं की याचा अर्थ रँडला उडवायचा. प्लेन त्यातले अत्याचार, बूट घालून घरांमध्ये शिरलेले सोल्जर्स, त्यांनी उधळून टाकलेली देवघर, बलात्कार झाले नसतील पण विनयभंग आणि स्त्रियांच्या अपमानास्पद वर्तणूक ब्रिटिश सोल्जरांच्या कडनं घडलेली, आणि याबद्दल सुद्धा आपल्या संपादकीयांच्या मध्ये लोकमान्य कडाडून टीका करतात. पिचकत नाही, केसरी सिंह उगाच नाही म्हणायचं, पिचकत नाही त्याला, गुडीगुडी नाहीये. तर तो रँड अजून जिवंत कसा. ऐन राणीचा दरबार जो होता पुणे विद्यापीठामध्ये भरलेला, 22 जून 1897 ह्या तिघांनी मिळून कट करून ठरवलं की ह्याला उडवायचा गणेश खिंडीत. मागणं धाकटा चाफेकर गोंद्या आला रे आला म्हणून ओरडत ओरडत आला. ज्या कॅनॉलपाशी हे लपून बसले होते तिथे मधल्या चाफेकरनी थोडीशी घाई करून एका चुकीच्या बग्गीमध्ये बॉम्ब टाकला. ते होते केनेडी नावाचा अधिकारी, त्याच्या त्याची पत्नी होती. फटाके आणि दारुगोळ्याचं आतषबाजी चालू होती त्यामुळे बॉम्ब वाजल्याचं कळलं नाही. तो ती बग्गी पुढे निघून गेली. दामोदर पंतांना अजून गोंध्या आला रे आला असा आवाज ऐकू येत होता. म्हणून दामोदर पंतांच्या लक्षात आलं की मूळ कामगिरी झालेली दिसत नाहीये. म्हणून त्यांना रँडचा रथ बग्गी समोर जाताना दिसल्यावर ते मागून चढले आणि पिस्तूलनी पॉइंट ब्लँक म्हणजे पिस्तूलनी रँडला त्यांनी मारला आणि गुल झाले. खळबळ पुण्यात. चाफेकर कुठे गेले? चाफेकर गेले हैदराबादच्या जवळच्या जंगलात. त्यांची सर्व व्यवस्था लोकमान्यांनी केली होती आणि हैदराबादच्या जंगलात दामोदर पंत चाफेकर लपत होते. तिथे लोकमान्यांचे एक नातेवाईक आहेत महाजन म्हणून, ते डबा नेऊन पोचता करत असत रोज. आणि या कामावर एका हुशार ब्रिटिश ऑफिसरची नियुक्ती झाली, त्याचं नाव हेनरी ब्रुइन. हुशार होत, सगळी ब्रिटिश राजसत्ता हुशार हे लक्षात घ्या. ती बिंडोक नव्हती, ती मठ्ठ नव्हती, जगावरून त्यांचा सूर्य मावळत नव्हता. ते हुशार होते, संघटित होते, समतापूर्ण समाज होता म्हणूनच होत. राज्य कसं चालवावं याचं माहिती होतं. हा हेनरी ब्रुइन आला, त्याला शासनाचे सुद्धा आदेश होते की काही करून टिळकांना लटकवायचं याच्यामध्ये. त्या मागा होते. चाफेकर बंधू पळून गेल्यानंतर इथे पुण्यामध्ये अत्याचार तर आणखीनच वाढले. लोकमान्यांचे काय काय संपादक आहेत यावेळचे? एक आहे बॉम्बचा पंथ नावाचा संपादक आहे,
लोकमान्य सांगतात त्याच्यात की तुम्ही माझा देश हा माझ्या हातातून बळकावून घेऊनच मिळवलेला आहे, तलवारीने मिळवला, त्यावर आज राज्य करतायत तलवार आणि बळाने. मला जर शक्य झालं तर तलवार आणि बळाने तुम्हाला इथून काढून टाकायचा मला अधिकार आहे, असं संपादकीय लोकमान्य लिहिते. चाफेकर बंधू पळून गेले हे पुणेकरांनी केलं असं कळल्यानंतर पुण्यातल्या जनतेवरचे अत्याचार वाढले तेव्हाची दोन सुप्रसिद्ध संपादक आहेत आपल्याला माहिती असतात, पण आज आपल्याला ते सलीम जावेदचे डायलॉग वाटतात फक्त. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय आणि राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे. संपादकीयांना लोकमान्यांनी किती शाश्वत नावं देऊन ठेवली, स्वतंत्र देशातल्या 56व्या वर्षी सुद्धा आत्ता सुद्धा शोधतील अशी ही संपादकीयांची नावं आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, स्वतंत्र झाल्यानंतर 56 वर्षांनंतर एवढंच म्हणायला जागा आहे की आम्ही काळाबरोबर काही शिकलोच नाही. 56 वर्ष झाली असून आम्ही जर म्हणत असलो सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, म्हणजे आम्हाला अजूनही वाटतं की सरकारला डोकं असतं. राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे, खरंच राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे. अधिकार कसा वापरायचा, डिस्क्रिशन म्हणत, संयम आहे तो, व्यक्तिगत सूड करणे नव्हे, व्यक्तिगत सूड घेणे नव्हे, हे लोकमान्य मांडतायत. तिकडे चाफेकरांना मदत करतायत, त्यांच्या नातेवाईक घेऊन दबा देत होते. गृहिणी संशोधन कार्य केलं, यथावकाश चाफेकर पकडले गेले. ते यथावकाश म्हणजे यथावकाश नाही पकडले गेले, खुन्या मुरलीधराच्या पाशी राहणारं जे एक घर होतं द्रविड म्हणून, बंधू दोघ भाऊ, त्या काळातले द्रविड, ते वेगळे द्रविड. पण त्यांनी जाऊन ब्रिटिश ऑफिसरांना बक्षीस लावलं होतं, हेनरी गृहिणी पारितोषिक जाहीर केलं होतं, त्यामुळे त्यांनी जाऊन सांगितलं चाफेकर बंधू पकडले गेले. हे धाकटा चाफेकर तो पकडला गेला नव्हता, तो आणि वासुदेव राणे यांना कळलं की द्रविड बंधूंनी हे केलं. तर ते त्या खुन्या मुरलीधराच्या घरापाशी एका रात्री गेले, खालना हाक मारली, द्रविड बंधूंना सांगितलं की तुम्हाला पोलीस चौकी बोलवलंय, त्यांना घेऊन बाहेर पडले आणि त्यांना उडवलं. चाफेकरांचा जो वाडा आहे त्याच्या अक्षरशः एक गल्ली पलीकडे म्हणजे खुन्या मुरलीधराचा वाडा. पुण्यामध्ये ज्याला शहाणपणाने वावरायचं असेल त्याला पावला पावलावर त्याला प्रेरणा देईल, जगायला ताकद देईल अशा गोष्टी आहेत. तुम्हाला त्या पावला पावला जगायला आणि कर्तृत्वाला प्रेरणा देणारं घ्यायचंय का तुम्हाला डिस्को आणि बार आणि मसाज पार्लर घ्यायचे, हा निर्णय तुमचा आहे, तुम्ही ठरवायचा. ज्या सावरकरांनी केलेल्या पहिल्या होळीचं उदाहरण आपण ऐकणार आहोत, विदेशी कपडे ती ते पुलाच्या पलीकडे, इथे आता त्याच्या स्मारकावरून वाद चालू, कोणाच्या हस्ते करायचं. पण विदेशी कपड्यांची पेटवलेली पहिली होळी मधल्या सर्व दिवसांमध्ये मी महात्मा फुलेंचा वाडा हा इथून मी जे हात दाखवतोय त्या दिशा त्याच येतात. द्रविड बंधूंना उडवलं आणि ते पोलीस चौकीत गेले दोघे की आम्ही त्याला मारलाय आता आम्हाला पकडा. खटला झाला, व्हायचाच होता, दोषी ठरले, फासावर जायचे होते. चाफेकर बंधूंना विचारण्यात आलं तुमची शेवटची इच्छा सांगा, ते म्हणाले लोकमान्यांना भेटायचं. ब्रिटिश सरकारला वाटलं ह्या संधीची आपण वाटच पाहतो की भेट झाली, शेवटचं काहीतरी बोलले तर ते ज्यामुळे लोकमान्यांना आपल्याला गुंतवता येईल असं काहीतरी तर बोलतील, पुरावा पाहिजे. लोकमान्य, गांधीजी, पुढे येतील अशा अनेक किस्से आणि गोष्टी ऐकत असताना मी विद्यार्थी म्हणून अभ्यास करताना जेव्हा जेव्हा वाचतो ना की एखाद्या माणसाला अटक करण्यासाठी पुरावा मिळण्याकरता ब्रिटिश सरकार टपून असे, त्यावेळेला मी मनातल्या मनात हसतो आणि एका डोळ्याने हसतो एका डोळ्याने रडतो, कारण अटक करायला कारण लागतो. कोणत्या काळात जगतो आपण, आम्ही आज जिल्ह्याच्या एखाद्या कलेक्टरला विचारावं आपण सांग कोणाला अटक करायची, अटक करू, कलम कोणत्या लावायचं नंतर बघू, पुरावे बिरावे ते सुद्धा नंतर बघू. कायद्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना इतके अधिकार देऊन ठेवलेले आहेत की रस्त्याने चाललेली राष्ट्रपतींचा जो कॉन्वॉय असेल तो सुद्धा मी मोटर व्हेकल ऍक्ट खाली पकडू शकतो. की नाही, ते राष्ट्रपतीच्या गाडीची जी नंबर प्लेट आहे ती थोडी अशी तिरकी आणि त्याच्यावर धुळीचे 4 खंड बसलेले होते, म्हणून कलम 156 बच उपकलम 3 कोटकलम क अन्वये आपणावर खटला का भरण्यात येऊ नये, असे 7 दिवसात कळवावे, न कळवण्यास आपल्याला काही म्हणायचे नाही ते समजून पुढील कारवाई करण्यात येईल. कारण हवं आहे, पण पुरावा मिळाल्याशिवाय पकडायचं नाही. ऍक्च्युली याचं नाव आहे सेन्स ऑफ जस्टिस अँड फेअर प्ले, की हातात सत्ता आहे पण म्हणून त्या सत्तेचा वाटेल तसा वापर करून चालणार नाही, हातातली सत्ता न्याय बुद्धीने वापरली पाहिजे. लोकमान्यांना पकडायचं असेल तर पुरावा पाहिजे, मोतीहारीतल्या गांधीजींना पकडायचं असेल तर पुरावा पाहिजे, तो नाही तर कलेक्टर म्हणतो की कायदा सांभाळून वागा नाही तर मी तुम्हाला अटक करेन. लोकमान्य आणि चाफेकर बंधूंची भेट ठरली,
कशी झाली ही भेट? लोकमान्य हातात भगवद्गीता घेऊन आले. एक चकार शब्द एकमेकाशी कोणी बोलले नाही. लोकमान्यांनी चाफेकर बंधू आणि वासुदेव रानडेच्या हातात भगवद्गीतेची प्रत ठेवली. दुसऱ्या दिवशी पहाटे ती प्रत घेऊन हे चौघे जण फासावर लटकले. त्या रात्री 14 वर्षाचा विनायक भगुरला असा तळमळत तळमळत जागा होता. पहाटेच्या सुमाराला त्यांनी देवघरातल्या देवीच्या दुर्गा दुर्गेच्या तस्वीरी समोर जाऊन साष्टांग प्रणिपात घालून प्रतिज्ञा घेतली. मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभा करून मारिता मारिता मरे तो झुंजे. वय वर्ष 14. सन 1898. एकदा यज्ञ पेटला तो 26 फेब्रुवारी 1966 पर्यंत अखंड तो यज्ञ चालू होता. किती चढउतार आहेत, किती यश अपयश आहे. रूढाखानी यशापेक्षा अपयश जास्ती आहे, रूढाखानी चढापेक्षा उतार जास्ती आहे. उपेक्षा आहे, अवहेलना आहे, लोकापवाद आहे, खोटे आरोप आहे. तेव्हा आहेत आणि ते आज 40 वर्ष आता होतील लवकर 3 वर्षामध्ये तरी अजूनपर्यंत चालू. थकले का सावरकर? थकले, थांबावस वाट, थकले. सावरकरांना अंदमानमध्ये आत्महत्या सुद्धा करावीशी वाटली. पण मग सावरकर अंदमानमध्ये म्हणाले की आपल्या मनात आत्महत्येचा विचार आला याचा अर्थ संकल्पाचं बळ कमी पडलं. माझ्या वयाच्या 14व्या वर्षी ती जी एकदा प्रतिज्ञा घेतली सशस्त्र क्रांतीचा केतू उभा करून मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता मरे तो झुंजेन, ते कुठं गेलं बळ? अंदमानच्या 11 वर्षात बळ कोणी दिलं? हातीपाई धड परत आल्यानंतर सुद्धा इंग्रज सरकारच्या अटी स्वीकारून पण मग लेखन भाषाशुद्धी विज्ञाननिष्ठा जात्युच्छेदक निबंध समाज परिवर्तनाची चळवळ पतित पावन मंदिर हळदी कुंकू कार्यक्रम कुठून आली प्रेरणा? केवढं उत्तुंग कर्तृत्व आहे, कुठून आलं याच? मग पुरेसे इशारे दिलेले असूनही शत्रूशी पत्करलेली शरणागती हा देश फुटला. अखंड भारताचं पाहिलेलं स्वप्न ठिकऱ्या ठिकऱ्या झालं. तरी मिळालेला 2/3 भारत हातात घ्या एवढा सुद्धा गेल्या 1500 वर्षात कधी नव्हता असं म्हणत सिंधू सूक्त सांगण्याची प्रेरणा. बर तरी अटक दंगल मुंबईमध्ये सावरकर सदनावर हल्ला. धाकटे बंधू नारायणराव सावरकर यांना मागल्यादारांनी जीव जीव वाचवण्यासाठी पळून जावं लागलं. ह्याची फळं काय ममतपाला? सावरकरांना अटक. निर्दोष सिद्ध झाले म्हणून सरकारचा आणि सरकारी पातळीचा आकस नाही संपला. निर्दोष सिद्ध झाल्यावर पुन्हा एकदा अटक झाली, पुन्हा तुरुंग. यावेळपर्यंत प्रकृती खंगलेली, एक हार्ट अटॅक येऊन गेलेला. तरीही राज्यघटना बनते तेव्हा हिंदी राष्ट्रभाषा, भारत हा लोकशाही देश, रिपब्लिक असावा, एका व्यक्तीला एक मत, मुस्लिम समाजालाही मतदानाचा अधिकार आहे, ही मांडणी ती हिंदू महासभेची आहे, सावरकरांची आहे. विष पेरणारे खोटं आणि चुकीचं आपल्याला सांगतात ते हे कधीच आपल्याला सांगत नाहीत की खऱ्या हिंदुत्वाची मांडणी म्हणजे सावरकरांना अभिप्रेत असलेलं हिंदुत्व काय होतं? अपप्रचार. आणि तो आजपर्यंत सुद्धा चालू असतो. बळ कुठून येतं? बळ येतं वयाच्या 14व्या वर्षी घेतलेली एक प्रतिज्ञा. मग पुण्यात आले शिकार. पुण्यामध्ये लोकमान्यांच्या रूपाने हा नरसिंह होता. त्यांनी सावरकरांच्या मधलं तेज हेरलं. सावरकर फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते. त्या काळी फर्ग्युसन कॉलेजमध्ये असे विद्यार्थी असत. वैशालीचं उद्घाटन कधी झालं मला माहिती नाहीये. पेटलेलं, अजून ते टिळक आगरकरांना विसरलेलं नव्हतं असं फर्ग्युसन कॉलेज होत. अजून आपला वारसा कोणता आहे ज्याच्या लक्षात आहे असं फर्ग्युसन कॉलेज होत. सावरकरांनी फर्ग्युसन कॉलेज हॉस्टेलवर राहतात तिथे क्रांतिकारी आणि तरुणांच्या मध्ये कामाला सुरुवात केली. ही होळी पेटवली इथे. आता टिळक टँक आहे त्याच्या समोरची. विदेशी कपड्यांच्या पहिल्या ज्या 2 होळ्या पेटल्या त्या एक इथे आणि दुसरी रास्ता पेठेमध्ये. चतुःसूत्री आली. लोकमान्यांनी जहाल राजकीय कार्यक्रमाचा आग्रह धरला. तरुणांच्या कळ्यातलं ताईत लोकमान्य म्हणजे त्याग तपस्या अभ्यास व्यासंगत जीवन झोकून दिलेलं लोकमान्य तरुणांच्या गळ्यातले ताई. सर्व जाती धर्म पंथाच्या तरुणांच्या गळ्यातले ताई. सावरकरांनी इथे पहिली होळी पेटवली. फर्ग्युसनचे प्राचार्य होते रँगलर परांजपे. असामान्य माणूस, असामान्य बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती. पण राजकीय विचार लोकमान्यांच्या विरुद्ध मवाळ गटाचे. त्यामुळे परांजपेंनी सावरकरांना दंड ठोठवला. काहीतरी 15-20 रुपये असेल. दंड ठोठवला. दंड ठोठवल्या तर त्या माणसाने सावरकरांनी मान खाली घालून सर माझं चुकलं म्हणावं ना.
दंड ठोठवला तर हॉस्टेल मधल्या मुलांनी अशी एक उलटी टोपी ठेवून सावरकर दंड फंड म्हणून गोळा केला पाहिजे आणि नेऊन दिला. सावरकरांच्या वागण्यात काही फरक पडत नाही म्हटल्यानंतर रँगलर प्रिन्सिपलनी सावरकरांना रस्टिकेट केलं कॉलेजमध्ये. त्यावेळेला लोकमान्यांनी केसरीमध्ये एक संपादकीय लिहिलं. केसरीतल्या संपादकीयाचं शीर्षक आहे हे आमचे गुरुच नव्हेत. हे कशाचे गुरु? तरुणांना कोणती प्रेरणा पाहिजे? देशावर सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा, त्यासाठीच कर्तृत्व करण्याची प्रेरणा पाहिजे असं सांगणारा एक नर केसरी सिंह या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानमध्ये होता. त्यांचं मार्गदर्शन सावरकरांना लागलं. उच्च शिक्षणासाठी जायचं होतं लंडन. सावरकरांनी लंडन मध्ये थांबून काम करणाऱ्या श्यामजी कृष्ण वर्मांच्या करता चिठ्ठी दिली. श्यामजी कृष्ण वर्मा, मॅडम कामा आणि अनेक सहकारी हे लंडनला जाऊन त्यांनी इंडिया हाऊस म्हणून एक संस्था स्थापन केली होती. कल्पना अशी होती की तिथे थांबूनही स्वातंत्र्याचा लढा लढता यावा. सावरकरांच्या चिठ्ठीनुसार, लोकमान्यांच्या चिठ्ठीनुसार सावरकरांना स्कॉलरशिप मिळाली आणि 1906 मध्ये सावरकरांनी प्रयाण केले लंडनकडे. खरं म्हणाल तर क्रांतिकार्य सावरकरांचं म्हणावं अशी कोणती वर्ष? जून जुलै 1906 मध्ये ते भारताचा किनारा सोडतात आणि जुलै 1910 मध्ये अटक आहे, खटलाय आणि अंदमानला रवानगी आहे. चारच वर्ष अशी वीज कडाडून जावी अशी चार वर्ष. कारण इतिहासाचे पुरावे पाहिले तर सर्वस्वाने असं दिसून येईल की तिथपासून पुढे भारताच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे सशस्त्र चळवळ सुरू झाली तिचं कुठे ना कुठे तरी धागे दोरे सावरकरांच्या या चार वर्षाच्या कामामध्ये जाऊन भेटतात. लंडन मध्ये सावरकरांचे जे सहकारी होते यांची नुसती यादी जरी पाहिली तरी ते भारताच्या सर्व जाती धर्म पंथांचे, भारताच्या सर्व भागातले, दक्षिणेतले, उत्तरेतले, पंजाब मधले, तमिळनाडूतले हिंदू मुस्लिम सगळे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. एमपीटी आचार्य म्हणून एक तमिळ माणूस. कीर्तिकरांचं नाव पुढे गोष्ट सांगण्याच्या संदर्भामध्ये येणार आहे तिथे येईल. पण डॉक्टर राजन म्हणून होते, दक्षिण भारतीय माणूस. नंतर मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री झाले असे रविशंकर शुक्ला हे सावरकरांशी संपर्कात आणि क्रांतिकार्यामध्ये सुरुवातीच्या काळात होते. उल्हासकर दत्त ज्याची पुढे अंदमानमध्ये सावरकरांची भेट झाली ना आपण त्याची कहाणी ऐकणार आहोत, त्याचा भाऊ सुखसागर दत्त सावरकरांच्या बरोबर लंडनमध्ये कामाला होता. सुप्रसिद्ध आणि ज्यांचं नाव आपण विसरू शकत नाही आणि महाराष्ट्राविना राष्ट्र गाडानं चाले असं म्हणणारे सेनापती बापट हे सावरकरांचे त्यावेळेचे सहकारी होते. सिकंदर हयात खान ज्यांना पुढे सर ही पदवी मिळाली आणि नंतर ते पंजाबचे मुख्यमंत्री सुद्धा ते सर सिकंदर आहेत, ते सावरकरांचे त्या काळातले मित्र सहकारी लंडनमध्ये एकत्र बरोबर. अशी तर सर्व नावं अनेक येतील पण यांच्यामध्ये होता एक पंजाबी गोरा पान लाल सुटूक ओठ असलेला अत्तराचे फाये लावून सुटाबुटामध्ये फिरणारा केसाचा भांगडासा मधनं पाडून केस दोन्ही बाजूला करत स्टाईल मिरवत फिरणारा छान छैल छैल छबेला मदनलाल धिंगरा. तो या आगीच्या सहवासामध्ये आला तो पण पेटला, उजळून निघाला आणि तो पण पेटला. एका बैठकीमध्ये काहीतरी चर्चा चालू होती आणि क्रांतिकारी वगैरे तर डिंगरा त्या बैठकीत होता, काहीतरी बोलला, कोणतरी त्याची टिंगल करणारं बोललं. टिंगल करणारं बोललं त्या अर्थी तो जो बोलला तो सदाशिव पेठेतला असावा असं मानायला हरकत नाही. पण तो टिंगल करणारा म्हणला हे तू कसलं क्रांतिकार्याचं बोलणार आहे, तुझे आरशात बघितलं का अशा टाईपचं, ते कसलं आहे तुझे, बघ तुझे ओठ बघ, तुझ्या अंगावरचा अत्तर बघ, तुझ्या त्याने जमणार आहे काय काय. मदनलाल डिंगरांनी ज्योत पेटवली आणि असं त्याच्यावर हात धरला. मला तुम्ही सांगेपर्यंत हात काढणार, कातरी जळली असं चरचरा माणसाची कातरी जळली पण ह्यानी हात नाही ते नाहीच काढला. सावरकरांनी सांगितलं मग यांनी हात बाजूला काढला. तो दागिना म्हणून मिरवत होता हे देशभक्तीचं सर्टिफिकेट. आणि हे पूर्ण सर्टिफिकेट नाहीये, देशभक्तीसाठी क्वालिफाय झाल्याचं सर्टिफिकेट.